नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारबिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाईन्स वर. सावधान, वडगाव डॅम वर वाचलंय फक्त 20 दिवसाचं पाणी. आता बातम्या सविस्तररित्या. आजच्या पाण्याची, वडगाव डॅमची स्थिती जर आपण बघायला गेले तर खूप बिकट परिस्थिती असल्याची आपल्याला दिसून येते. बुट्टीबोरी स्थित 15 किलोमीटर रामा डॅम आहे आणि त्याच रामा डॅमच्या साठ्यावर बुट्टीबोरी MIDC मिहान, महाराष्ट्र आणि प्राधिकरण, नरसाडा दिघोरी इत्यादी आणि तसेच साखर कारखाना सोयाबीन बुट्टीबोरी, विदर्भ पॉवर अशा अनेक कंपन्या देखील याच पाण्यावर अवलंबून आहे. आणि त्यातच जर आपण डॅमच्या पाण्याचा पातळीचा विचार केला तर ती सर्वांना पाणी पुरवठा करण्याजोगी नाही. आपण जर बघितले तर रामा डॅमलाच लागून अनेक गावं आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या देखील त्याच पाण्यावर अवलंबून आहे. अशातच जर पाणी संपले तर शेतीला ते पुरे होणार नाही आणि कुठेतरी याच गोष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि याच परिस्थितीत वरुण देवता कुठेतरी आपल्यावर नाराज असल्याचे देखील दिसून येते. कारण मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी पाण्याची पातळी 100% पूर्ण होती, परंतु आजचा जर विचार केला तर पाणी फक्त 20% उपलब्ध आहे. आणि यातच जर आपण बघितले तर पावसाळा लोटून जवळपास 1.5 महिना लोटलेला आहे आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर पाणी फक्त 1 महिन्यातच संपू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि उद्योगधंद्यांवर, परिसरातील जनतेवर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. प्रत्येक पाण्याच्या थेंबासाठी आपल्याला वणवण फिरण्याची वेळ यायला नको. जर जल ही जीवन है, त्याचप्रकारे जल है तो कल है ही गोष्ट लक्षात ठेवून पाण्याचा सुरक्षित वापर केला तर, आणि पाणी अडवा पाणी जिरवा हीच सर्व जनतेस स्टार एपिक्स न्यूज कडून विनंती आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टारचा वार.